नमस्कार मुलांनो आपल्या परिसरामध्ये बरेच प्राणी पक्षी झाडं निसर्ग आहे परंतु त्या बाबतीत ते कोठे राहतात ते काय खातात याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत चला तर मग बघूया आणि माहिती घेऊया सर्वांनी मराठीचे पुस्तक काढा पान नंबर एकोणचाळीस परिसर समजून घेऊया थोडा विचार करूया आणि उत्तर लिहूया या चित्राचे निरीक्षण करा पहिल्या चित्राचे या अवयवाचे नाव काय आहे बरोबर तुरा याला काय म्हणतात तु रा हा अवयव कोणाचा आहे रे याचं नाव काय बरोबर कोंबडा कोंब ब डा याच्या घराचे नाव काय आहे कोंबडा कोठे राहतो बरोबर खुराड खु रा ड मध्ये राहतो याचे अन्न काय ह्याचे अन्न हे धान्य किडे हा खातो यानंतर दुसरे चित्र बघा हे है, ह्याचं नाव काय आहे ह्या अवयवाचं चोनच बरोबर च हा अवयव कोणाचा आहे बरोबर पोपट पो पट पोपट पो कोठे राहतो ह्याच्या घराचे नाव काय आहे ढोली बरोबर ली ह्याला खायला काय आवडतं ह्याचे अन्न काय आहे बरोबर पेरू मिरची हा ह्याचे अन्न आहे त्यानंतर पुढील चित्र बघा हे कशाचे अवयव आहे तोंड बरोबर हे तोंड कोणाचे आहे घोडा बरोबर घोड्याच्या घराचे नाव घराचे नाव काय आहे तबेला छान बरोबर त बे ला घोड्याला खायला काय आवडत गवत छान बरोबर ग व त त्यानंतर पुढील चित्र बघा या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला हे याचं नाव काय आहे शिंग बरोबर शिंग ग हे शिंग कशाचे आहे कोणत्या प्राण्यांचे आहेत बरोबर गा हे गाईचे शिंग आहे गाईच्या घ घराला काय म्हणतात गोठा बरोबर गो ठा गाईचे अन्न काय आहे बरोबर गवत गई गवत कडबा खाते ठीक आहे यानंतर पुढील भाग बघा शब्द डोंगर वाच लिही या ठिकाणी चित्र आहे आंबा ह्या आंब्याचे आंब्यापासून आंबा हा एक शब्द आहे या शब्दापासून एक एक शब्द वाढवत 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 हा आपला डोंगर तयार करायचा आहे सुरुवातीचा शब्द आहे आंबा या शब्दामध्ये आणखी एक शब्द वाढवा हा आंबा बरोबर हा हा शब्द वाढलेला आहे त्यानंतर आणखी एक वाढवा हा आंबा आहे यामध्ये कोणता नवीन शब्द वाढलेला आहे आहे बरोबर पुढचं वाक्य बघा हा आंबा मोठा आहे पूर्वीच्या वाक्यामध्ये आणि या नवीन वाक्यामध्ये कोणता शब्द वाढलेला आहे मोठा म्हणजे एक एक शब्द वाढवत वाढवत हा डोंगर वाढत आहे हा आंबा मोठा पिवळसर आहे कोणता शब्द वाढला पिवळसर हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे बरोबर व रसाळ हे शब्द वाढला हा आंबा मोठा पिवळसर हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे बरोबर हा गोड शब्द या ठिकाणी वाढला अशा प्रकारे शब्द वाढवत 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 हा शब्दांचा डोंगर तयार करायचा आहे अशा प्रकारे आपण आज आपल्या परिसरात राहणाऱ्या पक्षी प्राणी यांचे अवयव ओळखले ते त्यांची नावं ओळखली नावं लिहिली आपण ते काय खातात कोठे राहतात हे सुद्धा आपण लिहिलं त्याचप्रमाणे शब्दावरून डोंगर कसा बनवत जा जायचा ते देखील आपण पाहिलात असंच आपण घरी गेल्यानंतर गाव घर फूल यावर आधारित शब्दांचा डोंगर बनवायचा आणि वहीत लिहून मला उद्या दाखवायचं ठीक आहे